पुरातत्व. भूतकाळात वेगवेगळ्या समाजांनी निर्माण केलेल्या वस्तू आपल्याला ठिकठिकाणी पाहायला मिळतात. भूतकाळात उभारल्या गेलेल्या वास्तू म्हणजे मंदिरे, राजवाडे, किल्ले आजही आपल्याला पाहायला मिळतात. या वस्तू आणि वास्तूंपैकी काही चांगल्या अवस्थेत टिकून राहिलेल्या असतात, तर काहींची मोडतोड पडझड झाल्यामुळे त्यांचे अवशेष शिल्लक असतात. हे सर्वच अवशेष जमिनीवर असतात असे नाही. वर्षानुवर्षे पुराने वाहून आणलेल्या गाळाचे किंवा वाऱ्याने वाहून आणलेल्या मातीचे थर साचून त्याखाली काही अवशेष गाडले जातात. मानवाने घडवलेल्या वस्तू आणि वास्तू यांच्याप्रमाणेच मानव आणि प्राणी यांच्या सांगाड्यांचे अवशेषही अशाच पद्धतीने गाडले गेलेले असतात. अशा अवशेषांना पुरावशेष म्हणतात. पुरा म्हणजे जुने. भूतकाळातील वस्तू आणि वास्तू यांच्या तसेच त्यांच्या अवशेषांच्या आधारे घडून गेलेल्या घटनांची मांडणी शास्त्रीय पद्धतीने करणाऱ्या शास्त्रास पुरातत्वशास्त्र असे म्हणतात. पुरावशेष शोधून काढण्याचे आणि त्याचा अभ्यास करण्याचे काम पुरावतत्वज्ञ करतात. जमिनीखाली गाडले गेलेले पुरावशेष उजेडात आणण्यासाठी जमिनीचा एक एक थर अत्यंत शास्त्रशुद्ध रीतीने तपासत काळजीपूर्वक रीतीने खणण्याला पुरातत्वीय उत्खनन असे म्हणतात. पुरावशेष जिथे सापडू शकतील अशा स्थळांचा शोध प्रथम घेतला जातो, त्याची व्यवस्थित नोंद केली जाते, त्यानंतर कोणत्या स्थळी उत्खनन करायचे याचे नियोजन केले जाते. उत्खनात सापडलेल्या अवशेषांचा अभ्यास करत असताना पुरातत्वज्ञ अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करतात. उदाहरणार्थ, मिळालेले अवशेष कोणत्या काळातील आहेत, ते अवशेष कोणत्या संस्कृतीतील आहेत, त्या संस्कृतीमधील लोकांचे दैनंदिन जीवन कोणत्या प्रकारचे होते, त्या लोकांचे इतर संस्कृतींमधील लोकांशी कशा प्रकारचे संबंध होते, त्या लोकांच्या दैनंदिन जीवनातील गरजा भागविण्यासाठी ते भोवतालच्या परिसरातील नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपयोग कसा करून घेत होते, तर मुलांनो इतिहास म्हणजे काय आणि त्याचा अभ्यास कसा करतात हे आता तुमच्या लक्षात आले असेल. पुढच्या पाठात आपण त्याविषयी अधिक माहिती घेणार आहोत.